तुम्ही कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीसाठी वास्तू मार्गदर्शन केलेलं आहे? एवढे आहेत की अनलिमिटेड, मी इतक्या कमी वेळात नाव घेऊ शकत तरी सुद्धा मी सांगतो. छोटे छोटे जे आहेत, अगदी 1000 square feet अगदी हीट ट्रीटमेंटच्या प्लांट पासून पुढे ऑइल इंडस्ट्री, सॉलंट एक्सट्रॅक्शन प्लांट केले, शुगर फॅक्टरी केलेले, वायनरी केलेली आहे, चिकन इंडस्ट्री जी खूप मोठी भारतातली आहे, 120 acre प्लांट मी स्वतः, ऑटोमेटेड प्लांट आहे की जो -4 degree मिनिमम आणि मॅक्झिमम -17 degreeचा प्लांट आहे. थर्मल वेअरमध्ये लोक काम करतात, दररोज 60,000 birds कटिंग त्या ठिकाणी होतं, असा ऑटोमेटेड प्लांट मी केलेला आहे. त्याचं एक्सपान्शन पण झालेलं आहे. सॉलंट एक्सट्रॅक्शन प्लांट आहेत, त्याबरोबर प्लास्टिक मोल्डिंग मशीन आहेत, ते आहेत. ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये तर शेकडो इंडस्ट्री केलेल्या आहेत, वेगवेगळ्या टाईपच्या आहेत त्या केलेल्या आहेत. परत शेती पण आहे. त्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हॉस्पिटल्स, स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत, हॉस्पिटल, दॅट इज ऑल्सो इंडस्ट्री. म्हणजे इथं आहे, दुबईत आहे किंवा शारजामध्ये, त्या ठिकाणी बी असे ठिकाण डिझाईन केले आहेत. किंवा सोप इंडस्ट्री आहे, त्या पण केमिकल इंडस्ट्री आहेत, बरेच केमिकल इंडस्ट्री डिझाईन केलेले आहेत. हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, दोज ऑल आर इंडस्ट्रीज, आय टी इंडस्ट्रीज केले आहेत. 450 वर्क स्टेशन असलेले आय टी इंडस्ट्री डिझाईन केले. वर्क स्टेशन म्हणजे एक जी लोक एवढी काम करत बसतात ते 10 लोक बसले की 10 वर्क स्टेशन, असे 450 वर्क स्टेशन एका ठिकाणी लोक काम करतात ते डिझाईन केलेले. आता कसं होतं, आय टी इंडस्ट्रीचा पार्ट पूर्ण वेगळा येतो आणि आपण मेकॅनिकल इंडस्ट्रीचा पार्ट पूर्ण वेगळा येतो. आय टी इंडस्ट्रीमध्ये दॅट पर्सन हु इज वर्किंग देअर, दॅट इज कन्सिडर लाईक अ मशीन. ओके, म्हणजे तो माणूस जो आहे तो मशीनसारखं काम करतो. याच्यावर डिपार्टमेंट जास्त इम्पॉर्टंट रोल येतो कशामध्ये, आय टी इंडस्ट्रीमध्ये. पण पर्सनल आणि ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट मेकॅनिकलमध्ये येतो. हा जो डिफरन्स आहे हा कळणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. त्या माणसांचं ओव्हरऑल स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे किंवा बी पी ओ कसं चाललं पाहिजे, हा पण एक आता रनिंग कंडिशन बूम इंडस्ट्री आहे. तर शेकडो इंडस्ट्री केलेले आहेत, बंद पडल्या इंडस्ट्री चालू केलेल्या आहेत आणि राईट फ्रॉम बिगिनिंग पण डिझाईन केलेले आहेत. आणि सर कसं आहे की वास्तुशास्त्र म्हटलं की फक्त घरापुरतच असं एक पटकन सर्वसामान्यांच्या लक्षात येऊ शकतं, पण त्यामध्ये हे किती वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत आणि सर सरांनी हे किती मोठं काम केलेलं आहे, किती वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये इंडस्ट्रीयल डिझायनिंग केलेलं आहे, तर त्यावरून तुमचा खरंच किती मोठा आवाक आहे हे लक्षात येतं. त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करीन की तुम्हाला सुद्धा तुमच्या इंडस्ट्रीमध्ये किंवा त्या वास्तूमध्ये काही दोष असतील आणि तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर स्क्रीनवर सरांचा संपर्क क्रमांक दिलेला आहे, त्या संपर्क क्रमांकावर जरूर संपर्क साधा आणि सरांकडून तुम्ही मार्गदर्शन